Hi friends, in this video we are going to see how to solve the question paper. Friends, our first unit test has already started and we are going to see how to solve the English question paper. Here are some questions and we have taken the answer of the question. The first question is, do as directed. Sub question is, complete the following words by using correct letters. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचा अर्थ असा आहे की खाली काही शब्द दिलेले आहेत की ते शब्द आपल्याला योग्य अक्षरांचा उपयोग करून ते शब्द आपल्याला पूर्ण करून लिहायचे आहेत आणि अर्थपूर्ण शब्द पाहिजे. द फर्स्ट वर्ड इज EVER-REN. दिस वर्ड वी हॅव टू कम्प्लीट बाय यूजिंग करेक्ट लेटर. हियर वी यूज जी अँड कम्प्लीट द वर्ड. मीन्स this word is like this, EVER-GREN. तर याप्रमाणे हा शब्द होईल. नेक्स्ट वर्ड इज SE-SON. तर तो शब्द आपण याप्रमाणे लिहिलेला आहे. बघा SE-A-SON means we use a letter here and made meaningful word. Next word is MADICAL. We wrote like this, MADICAL. This is correct word. The MADICAL ha correct shabd tayar zala. नेक्स्ट वर्ड FAT-ER. आता हा शब्द आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. FATHER म्हणजे या ठिकाणी आपण एच हे अक्षर वापरलं. नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ नाउन. त्या ठिकाणी आपल्याला नाउनची चेन आपल्याला कम्प्लीट करायची आहे. The given word is noun. बघा दिलेला जो शब्द आहे तो noun आहे. And we have to write remaining word which will noun. बघा म्हणजे जे काय कोणते शब्द असतील ते सुद्धा noun असतील ते शब्द आपल्याला लिहायचे आहेत. Pan, last letter is N. By using N we wrote here noun N-O-S-E. And here last letter is E. शेवटचं अक्षर E आहे बघा. आणि त्यापासून आपण E-A-R we wrote here E-A-R. This is also noun. And last letter is R. By using R we wrote here R-O-S-C. तर आपण या ठिकाणी काय लिहिलं, R-O-S-C हे नाउन नाम लिहिलेलं आहे. नेक्स्ट, मेक टू वर्ड्स मिनिमम थ्री लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड. आता या ठिकाणी आपल्याला दोन शब्द बनवायला सांगितलेले आहेत की त्याच्यामध्ये
खाली एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दातील अक्षरांचा उपयोग करून आपल्याला नवीन शब्द बनवायचे आहेत. या ठिकाणी सांगितलेले आहे की ते शब्द बनवत असताना त्याच्यामध्ये किमान 3 अक्षर असणं आवश्यक आहे. बघा, हियर इज द वर्ड टेलिकम्युनिकेशन. बाय युजिंग दिस वर्ड वी हॅव टू मेक न्यू वर्ड्स. बघा, हा जो काही शब्द दिलेला आहे आणि या शब्दातील अक्षरांचा उपयोग करून आपल्याला काही शब्द बनवायचे आहेत, तर आपण या ठिकाणी COME, आता या ठिकाणी बघा काय आहे, सी आहे, ओ आहे, एम आहे आणि ई आहे, म्हणून हा COME तयार शब्द झाला. त्यानंतर कॅट, CAT, कॅट हा शब्द तयार झाला. त्यानंतर UNIT, युनिट हा शब्द आपण तयार केला. त्यानंतर ONE, त्यानंतर पुढचा शब्द आपण घेतलेला आहे तो म्हणजे TEN, असे आपण बरेच शब्द बनवू शकतो. त्याप्रमाणे आपण हे शब्द घेतलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राईट फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणजे हे काही शब्द दिलेले आहेत, ऑफुली, अवे, अबाउट, ऑलवेज. हियर आर 4 वर्ड्स अँड द वर्ड्स आर बिगिन विथ सेम लेटर. बघा, हे सगळे जे काही शब्द आहेत ते ए या अक्षरापासून, सेम लेटर पासून तयार झाले, म्हणजे आहे शब्द ते आपल्याला काय करायचे, अल्फाबेटिकली लावायचे आहेत. अबाउट, आता आपण अबाउट पहिला घेतला कारण याच्यामध्ये ए ए ए ए पहिला आहे, त्यानंतर दुसरं अक्षर बी आहे म्हणून अबाउट. त्यानंतर आपण या ठिकाणी ऑलवेज घेतला, आता ए आहे, ए नंतर एल अक्षर येतं आणि म्हणून आपण ऑलवेज घेतला. त्याच्यानंतर पुढचा आहे ए नंतर डब्ल्यू आहे, डब्ल्यू नंतर ए आहे आणि इथे ए डब्ल्यू नंतर एफ आहे म्हणून AWAY अवे आणि ऑफुली हा आपण शेवटचा शब्द घेतला. नेक्स्ट, आता या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, तसे शब्द आहेत एकाच अक्षरापासून सुरू झालेले हे शब्द आहेत, इथे सुद्धा आपण घेतलेले आहेत. काही वेळेला कसं असतं, वेगळ्या अक्षरांपासून सुरू झालेले शब्द असतात आणि ते आपल्याला लिहायला सोपे जातात. तिथे फक्त काय करायचं असतं, ABCD प्रमाणे ते लावायचे असतात. ज्यावेळी एकाच अक्षरावरून येतात त्यावेळी आपल्याला थोडासा आपण गोंधळात पडतो. फर्स्ट वर्ड इज टेबल, TA. नेक्स्ट, नंतर कोणता आलं अक्षर, ई आलेला आहे म्हणून टेस्ट आपण दुसरा शब्द घेतला. त्यानंतर TH, नंतर पहिला ई येतो म्हणून TH EM देम आणि शेवटचा आहे थॉट. आता पुढे बघा क्वेश्चन नंबर 2, रीड द पॅसेज केअरफुली अँड डू द ऍक्टिव्हिटीज. क्वेश्चन 1, से इफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता ही वाक्य आपल्याला ट्रू ऑर फॉल्स आहेत की ती लिहायची आहेत. तर बघा, द पेजेस वेअर ब्लॅक अँड व्हाईट, तर याचं उत्तर या ठिकाणी बघा काय पाहिजे, द पेजेस वेअर येलो अँड क्रिंकली, म्हणून अर्थात हे फॉल्स आहे. मार्जी वॉज स्कॉर्नफुल, तर या ठिकाणी बघा वाक्य दिलेलं आहे मार्जी वॉज स्कॉर्नफुल, म्हणून अर्थात ते वाक्य काय होणार आहे, ट्रू होणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, ट्रू लिहिलेलं आहे. इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट, असं वाक्य आहे. बघा या ठिकाणी ते वाक्य आपल्याला शोधायचं आहे. बघा काय सांगितलेलं आहे, इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट असं वाक्य आहे. या ठिकाणी बघा, इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट, म्हणजे वाक्य ट्रू आहे. नेक्स्ट,
टॉमी वॉज 15 इयर्स ओल्ड. आता हे वाक्य आपल्याला त्याच्यामध्ये आहे का बघायचं. सॉरी, टॉमी वॉज 11 इयर्स ओल्ड. या ठिकाणी असं वाक्य आपण 15 इयर्सच्या तिथे आपण काय लिहिणार आहोत, 11 इयर्स. वन मिनिट. EN इलेवन इयर्स ओल्ड. तर असं ते वाक्य आहे आणि टॉमी वॉज 11 इयर्स ओल्ड. तर ते आपल्याला वाक्य बरोबर आहे का नाही ते शोधायचं आहे. ही वॉज 13 आणि सी वॉज 11 इयर्स मीन कोण, मार्जी. म्हणून दिस सेंटेन्स इज फॉल्स. तर याप्रमाणे हे आपण ट्रू ऑर फॉल्स घेतलेलं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज मार्जीज ओपिनियन अबाउट द बुक. मार्जीच काय मत आहे पुस्तकाविषयी. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. वेन यू रीड थ्रू यू कॅन थ्रो इट अवे. इट वॉज ऑफुली फनी टू रीड वर्ड्स. Its pages were yellow and crinkly. The words dashed to still instead of moving. आता हे सर्व उत्तर या ठिकाणी पॅसेज मध्ये आहे. पॅसेज पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर A3, ऍक्टिव्हिटी A3. राईट ऍट लिस्ट 10 वर्ड्स रिलेटेड टू द बुक. आता बुक याला बुकला रिलेटेड वर्ड्स लिहिणार आहोत. टीचर, स्टुडंट, पेजेस, युनिट, ऑथर, कवर्स, नोवेल, लेसन, पोएम, ड्रामा. अजूनही काही आपण शब्द लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन A4 ऍक्टिव्हिटी. दे टर्न द पेजेस ऍड अ क्वेश्चन टॅग. दे टर्न द पेजेस कॉमा डिडंट दे. आता या ठिकाणी आपण डिडंट लिहिलेले आहे. This sentence is of simple past tense. Simple past चं वाक्य आहे म्हणून आपण इथे didn't केलेलं वाक्य काय आहे, होकारार्थी आहे म्हणून प्रश्न नकारार्थी केला. आपण क्वेश्चन मार्क लिहायचा आहे कॉमा करून, या ठिकाणी वाक्य लिहून कॉमा करायचा. नेक्स्ट, मार्जी ऑलवेज हेटेड स्कूल. मेक अ वर्बल क्वेश्चन. आता वर्बल क्वेश्चन बनवायला सांगितलेलं आहे. डीड मार्जी ऑलवेज हेट स्कूल, क्वेश्चन मार्क. नेक्स्ट A5 ऍक्टिव्हिटी. डू यू लाईक टू रीड बुक. वॉट टाईप ऑफ बुक डू यू लाईक. येस, आय लाईक टू रीड बुक. आय लाईक टू रीड कॉमेडी ऍडव्हेंचरस बुक्स. तर याप्रमाणे आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द फॉलोइंग स्टँडर्ड अँड डू द ऍक्टिव्हिटीज. म्हणजे खाली काय दिलेले आहे, कवितेची कडवी दिलेली आहेत आणि त्याप्रमाणे ते वाचायचे आणि उत्तर लिहायचे. पुट द वर्ड गिवन इन ब्रॅकेट इन द प्रॉपर ब्लँक. या ठिकाणी काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्या पण भरायच्या आहे. क्वेश्चन 1, द डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश. आता या ठिकाणी कंसामध्ये विच वर्ड्स आर गिवन, फादर अँड चाइल्ड. आता कोणते शब्द दिलेले आहेत, तर फादर अँड चाइल्ड. The child is talking to its father. असं त्याचं उत्तर येईल. नेक्स्ट, द डॅश इज लीडिंग अँड द डॅश इज फॉलोइंग. तर याप्रमाणे त्याच आपल्याला उत्तर लिहायचं आहे. बघा काय लिहिणार, द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. याप्रमाणे ते उत्तर येईल. एच स्टांजा कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत, त्या आपण काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन A2 ऍक्टिव्हिटी. डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ऍक्ट ऑफ वॉकिंग. व्हॉट डज द पोएट ऍक्च्युअली मीन टू से. आता या ठिकाणी वॉक हा शब्द दिलेला आहे की तो शब्द चालण्या त्या संदर्भात आहे का, किंवा
शब्दाचा ऍक्च्युअली काय अर्थ सांगायचा आहे कवीला, असं या ठिकाणी तो प्रश्न आहे. बघा आन्सर इज नो. द वर्ड वॉक डज नॉट रेफर यर ओनली टू द ऍक्ट ऑफ वॉकिंग. द पोएट ऍक्च्युअली वॉन्ट टू से दॅट द फादर शुड कम्युनिकेट हिज थॉट्स अँड फिलिंग टू द चाइल्ड अँड हेल्प हिम ऑर हर to learn or become familiar with the ways of life by showing him or her or explaining to the child how to behave and act for living a good life. तर याप्रमाणे आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी एफ कॅपिटल झाला होता तो आपण चेंज केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Find and write the pairs of rhyming words from this stanza. आता या कवितेमध्ये जे काही rhyming words सांगितलेले आहेत ते आपण बघा. पहिलं म्हणजे आपण या ठिकाणी rhyming words शोधत असताना पहिलं बघा small, fall हा एक झाला. See, me second rhyming pair. Next be, me and next true, you. These are rhyming pairs. तरीही आपण rhyming pairs या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा या ठिकाणी ती आपण परत घेतले. Small, fall, see, me, be, me, true, you. याप्रमाणे rhyme pair होणार. Next, translate the following sentences. या ठिकाणी काही वाक्य दिले आहेत ते आपल्याला translate मध्ये भाषांतरित करायचे आहे. टिट फॉर टॅट म्हणजे जशास तसे. आणि नेक्स्ट वर्ड बघा कोणता आहे. माइट इज राईट म्हणजे बळीतो कान पिळी. याप्रमाणे आपण ही सर्व उत्तर लिहिलेली आहेत. महत्वाचं म्हणजे बघा काय करायचं आपल्याला. व्यवस्थित पहिला युनिट वाचायचा आहे. पहिलं युनिट हे आपल्याला परीक्षेला असणार आहे. ते व्यवस्थित वाचा. त्यामध्ये आपण काही फक्त एक पॅसेज आणि एक कविता घेतलेली आहे. बाकीचे जे काही धडे आहेत कविता आहे ते आपल्याला व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला उत्तर लिहायचे आहेत परीक्षेमध्ये. तरी आपण थोडक्यात घेतलेलं आहे त्याप्रमाणे बाकीचे धडे सुद्धा व्यवस्थित वाचा आणि त्यांचा सराव करा. धन्यवाद. We'll be right back.